नमस्कार मित्रांनो येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठोबा आणि आपल्या सर्वांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा म्हणजे जेजुरीचे खंडेराय हे कडे पठारवून जेजुरीला व कसे आले ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पण त्याआधी आम्ही तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करा आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओज व्हिडिओ नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येतो चला तर मग आपण समजून घ्यायला सुरुवात करूयात जेजुरीचा खंडोबा म्हणजे आपले खंडेराय हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडावरील मंदिर सुमारे तीन दशकांपूर्वीचे बाराच्या काळातील आहे आपल्या सर्वांचे कुलदैवत खंडोबा हे अत्यंत जागृत देवस्थान खंडोबा हे भगवान शंकर भैरवनाथ व सूर्यदेव या तीन देवतांचे एकत्रित रूप आहे त्यामुळे हे रूप अत्यंत भोळे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आणि तेजस्वी रूप आहे आपण जाणता खंडोबा हे जुन्या गडावर कडे येते राक्षस मनी आणि मल्ल यांचा सहार करून भक्तांच्या कल्याणाकरता आसनस्थ झाले होते खंडोबा हे कडे पठारवरून जेजुरी गडावर कसे आले ते आपण जाणून घेऊ कित्येक वर्षांपूर्वी सुपे परभण्यामध्ये देवा खंडेरायांचे परम भक्त खूप मोठे भक्त खैरे हे राहत होते भक्त खैरे हे दररोज आपल्या नित्य कामांव्यतिरिक्त व्यतिरिक्त खंडोबांची सेवा करायचे खूप सारी भक्ती करायचे भक्त खैरे दररोज करा नदीचं पाणी घेऊन जुनागड म्हणजे कडे पठारी येथे येऊन देवाला अभिषेक घालायचे देवाची पूजा आणि प्रार्थना करायचे परंतु नंतरून वयोमानामुळे वृद्धाप काळामुळे त्यांना कडे पठारी येथे देवाची सेवा करण्यासाठी जाण्यास जमेना त्यामुळे भक्त खैरे यांनी देवा खंडेरायांना म्हणजेच आपल्या खंडोबाला विनंती केली तेव्हा आपण माझ्यासोबत नियमाने खंडराय हे भक्तांचे देव आहेत आपल्या भक्तांच्या इच्छा ते नेहमी पूर्ण करतात खंडरायांनी भक्त खैरेंची विनंती मान्य केली व ते म्हणाले तुम्ही पुढे चला मी तुमच्या मागे येतो आणि ज्या ठिकाणी तुम्ही मागे वळून पाहाल तेथे मी आसनस्थ होईल भक्त खैरेंनी तेव्हा खंडोबाचे हे वाक्य मान्य केले व भक्त खैरे हे पुढे पुढे निघाले व देव व खंडेराय त्यांच्या मागे निघाले भक्त खैरे बरेच अंतर चालून झाल्यानंतर त्यांच्या मनात देव येत आहेत की नाही याबद्दल शंका निर्माण झाली व त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले तर भक्तांचे देवत खंडेराय येत होते देव खंडेराय जेजुरी येथे आसनस्थ झाले व तेथेच ते सध्या देवाचे मोठे भव्य मंदिर आहे हे मंदिर एका गडाप्रमाणे दिसते जे समुद्र सुमारे सातशे अठरा मीटर उंच आहे आणि हे मंदिर हा घर बांधण्यासाठी सुमारे नऊ लाख पायरींचा वापर झाला आहे अशी मान्यता आहे आम्ही आशा करतो हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद